सद्गुरू जेव्हा काही तरुण लोकांना अनेक प्रसंगांचा सामना करावा लागतो जसं की अपयश प्रेमभंग तोटा वगैरे काही जण ड्रग किंवा दारूच्या मार्गाला जातात प्रश्न सोडवून उपाय शोधण्याऐवजी तर मला जाणून घ्यायचं आहे ती कुठली एक गोष्ट आहे जिचा आधार एखादी व्यक्ती घेऊ शकते जरी ती आतून पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असेल पुष्कळ भग्न हृदय टाळ्या वाजवत आहेत असं दिसतंय <laughs> तर पूर्णपणे उद्ध्वस्त झाला तर काय करावं प्रश्न हा आहे की तुम्हाला स्वतःला पूर्णपणे उद्ध्वस्त होऊ द्यायचंय का हा प्रश्न आहे आणि त्या अनेक गोष्टी ज्या घडून आल्या नाहीत तुमच्या तरुण वयात नंतरच्या काळात तुम्ही बघाल हे एक वरदान ठरेल <laughs> तर याकडे बघण्याचे अनेक मार्ग आहेत तुम्हाला मी सांगितलं पाहिजे हे घडलं एकोणीशे एक्केचाळीस मध्ये ही ती वेळ होती जेव्हा नाझी वर्चस्व जर्मनी आणि युरोपच्या इतर काही ठिकाणी वाढत चाललं होतं तर एक दिवस ऑस्ट्रियामध्ये एक टोळी जर्मन सैनिकांची दार तोडून आत आली ते एक ज्यू कुटुंब होतं श्रीमंत कुटुंब त्यांच्या घरात घुसले आणि घरातल्या मोठ्या लोकांना घेऊन गेले सर्व काही लुटून त्यांच्या दोन मुलांना एक बारा वर्षांची मुलगी आणि एक आठ वर्षांचा मुलगा त्यांना दुसरीकडे घेऊन गेले त्यांना रेल्वे स्टेशनला घेऊन गेले हे नोव्हेंबरचे अखेरचे डिसेंबरचे दिवस होते आणि थंडी पडायला लागली होती तर त्यांना रेल्वे स्टेशनवरच ठेवलं तीन दिवसांसाठी कारण कुठल्याच ट्रेन नव्हत्या आल्या पण मुलं लहान मुलं म्हटल्यावर ते तिथेच फुटबॉल खेळायला लागले तर ते फुटबॉल खेळत होते आणि अचानक ट्रेन आली ही पॅसेंजर ट्रेन नव्हती ती एक मालगाडी होती तर जेव्हा ट्रेन आली सैनिकांनी येऊन सर्वांना ढकललं त्या डब्यांमध्ये सगळेजण आत शिरले आणि तो लहान मुलगा आणि ती मुलगी ते सुद्धा आत गेले पण तो लहान मुलगा त्याचे बूट घालायचे विसरला त्याचे बूट तसेच बाहेर राहिले आणि त्यांना डब्यांमध्ये ढकललं गेलं तर तो बिना बुटांचा आला त्याची बहीण बारा वर्षांची मुलगी तिने आपल्या लहान भावाला बिना बुटांचा आलेलं पाहिलं आणि त्यावर ती भयंकर चिडली तिने त्याचा कान पकडला चांगलाच पिळला त्याला ओरडली आणि एक कानाखाली ठेवून दिली ती म्हणाली अरे मूर्खा आधी संकट कमी आहेत का आणि त्यावर तू बिना बुटांचा आलास कारण जर्मनीमध्ये हिवाळ्यात बूट नसणं म्हणजे पाय गमावण्याची पाळी येऊ शकते म्हणून ती त्यावर चिडली पुढचं स्टेशन आल्यावर मुलं आणि मुलींना वेगळं केलं गेलं चार वर्षांनंतर युद्ध संपल्यावर ती कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमधून बाहेर आली आणि तिने बघितलं तिच्या कुटुंबातले सतराच्या सतरा लोक तिचा लहान भाऊ सुद्धा गायब आहेत त्यांचं काही रेकॉर्ड नाही काही खूण नाही काहीच पत्ता नाही त्यावेळी तिला एक गोष्ट प्रचंड लागून राहिली ती म्हणजे तिनं तिच्या लहान भावाला बोललेले ते शेवटचे शब्द तिचा तिच्या भावावर खूप जीव आहे पण ते शेवटचे शब्द जे ती त्याला बोलली ते इतके कटू होते ते तिच्या मनात वाजत राहून तिचा छळ करत राहिले हे शेवटचे शब्द होते मी माझ्या भावाला बोललेले आणि त्यानंतर मी त्याला कधीही पाहणार नव्हते तो गेलेला होता म्हणून तिने एक प्रतिज्ञा केली की जर जीवनात कुणाशीही बोलले तर मी अशा प्रकारे बोलेन की जणू ते माझे शेवटचे शब्द आहेत आणि मला नंतर पश्चाताप होणार नाही This one thing. ही एक गोष्ट तिचं आयुष्य इतकं बदलून गेली ती अमेरिकेत गेली दोन हजार सहा मध्ये मरण पावली तिनं अभूतपूर्व काम केलं एक हॉस्पिटल बांधलं शिकागो जवळ कुठेतरी मला वाटत ती अगदी परिपूर्ण जीवन जगली जरी तुम्हाला अगदी भयंकर परिस्थितीतून जावं लागलं तुम्ही त्या अनुभवातून एक अधिक चांगलं माणूस बनून बाहेर येऊ शकता किंवा तुम्ही तो अनुभव वापरून स्वतःला भयंकर नरकात ढकलू शकता तर जेव्हा कशाने तुम्हाला दुःख होतं तेव्हा तुमच्याकडे दोन पर्याय असतात तुम्ही एकतर जखमी होऊ शकता किंवा तुम्ही त्यातून शहाणे होऊ शकता हा पर्याय तुमच्याकडे असतो जेवढं जास्त दुःख तुमच्या वाट्याला येतं आयुष्याच्या अगोदरच्या काळात तेवढे तुम्ही जास्त शहाणे व्हायला हवं नाही का पण दुर्दैवानं बहुतांशी लोक जखमी होतात कारण त्यांना फक्त निमित्त हवं असतं त्यांची स्वतःची बुद्धिमत्ता स्वतःच्या विरुद्ध वापरायला एवढंच विशेष करून जर जग तुमच्या विरुद्ध झालं तर हे खूप खूप महत्वाचं नाहीये का की तुमच्या स्वतःच्या बुद्धिमत्तेनं तरी तुमची साथ द्यावी